काय सांगाल नेमकं, काय समस्या आहे ज्यामुळे आज महिला ज्या आहेत त्या टमरेल घेऊन रस्त्यावर उतरल्या? शौचालयांची आहे कंडिशन थोडीशी वे बिकट आहे, कारण सफाईचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ज्यांना प्रशासनाने नेमणूक दिलेली आहे ते वेळच्या वेळी सफाई करत नाही आणि मेंटेनन्स ठेवत नाहीत. आणि प्रशासनाकडे आम्ही वेळच्या वेळी पाठपुरावा केलेला आहे, पण प्रशासनाकडनं निधीची उपलब्धता होत नाही आहे. 2015-16 पूर्ण बजेटचा निधी आम्हाला वापरायला दिलेला नाही आहे महापालिकेने, आणि आत्ता या वर्षीचाही निधीचा अजूनही कुठल्याही फाईल सँक्शन होत नाही आहेत. आणि शौचालयाची या वार्डाची आम्ही पाठपुरावा करून 33 लाखाची फाईल आज मंजूर करून घेतलेली आहे, पण आपले अतिरिक्त आयुक्तांनी ती फाईल GST मुद्द्यावरती थांबून ठेवलेली आहे, कारण ते कॉन्ट्रॅक्टरला GST पैसे वाढून द्यायला तयार नाही आहेत. आणि केंद्र शासनाने GST लागू केलेला असतानासुद्धा प्रशासन आडमोठे धोरण करतो आहे आणि त्याच्यामुळे हे काम सध्या थांबलेलं आहे. पण 33 लाखाच्या फाईलचं टेंडरिंग पण झालेलं आहे, पण वर्क ऑर्डर GST मुद्द्यावरती थांबलेली आहे. आणि तसं जर केलं GST नाही दिली वाढून तर कॉन्ट्रॅक्टर चांगल्या प्रतीचं काम करू शकणार नाही आहे आणि मग अजून रिपेरिंग ते क्वालिटी खराब होऊन जाईल त्याची. पण दुरावसात असलेल्या या दलित वस्त्याचं जे शौचालय आहे त्याला नेमकं जबाबदार कोण आहे आणि आता यापुढे काय पावलं उचलणार? जबाबदार जे ठेकेदार आहेत तिथल्या शौचालय साफसफाईचे हे पूर्णतः जबाबदार आहेत, कारण ते वेळोवेळी साफ करत नाहीत, फक्त महिन्याला पैसे वसुली करतात. आणि त्यांच्याही तक्रारी आम्ही वारंवार प्रशासनाकडे केलेल्या आहेत, पण प्रशासन त्यांची बदली करत नाही आहे. आणि त्यांची टेंडरही संपलेली आहेत, 10-10 वर्ष झाली टेंडर संपून, तरी त्यांचे रिन्युअल पण नाही आणि नवीन ठेकेदार नियुक्त करत नाहीत. प्रशासनाचा ढिसाळ कारभार याला जबाबदार आहे.